हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी खमंग कुरकुरीत चटपटीत भडंग बनवू. यासाठी इथे मी 1/2 किलो भडंग मुरमुरा घेतलेला आहे. मुरमुरा घेण्याच्या आधी चाळून स्वच्छ करून घ्यायचं. आता एका कढईत हा मुरमुरा आपण 2 टाकून भाजून घेऊ. मुरमुरा आणल्यानंतर असा सादळल्यासारखा थोडासा नरम असतो, तर आपल्याला थोडासा कुरकुरीत करून घ्यायचा आहे म्हणून भाजून घ्यायचा. तुम्ही जर का मुरमुरा आणल्यानंतर कुरकुरीत असेल तरीही थोडासा गरम करून घ्यायचा, खूप जळू द्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून. असा मुरमुरा भाजून घेतल्यानंतर एका पसरट भांड्यात काढून घेऊ. परातीत पण काढून घेऊ शकता, मोठी परात घ्यायची. राहिलेला मुरमुरा आपण भाजून घेतल्यानंतर यातच काढून घेतलेला आहे. कढईत आता 1/2 वाटी डाळवं घातलेलं आहे, याला डाळ्या पण म्हणतात. डाळ्या पण भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला, तुम्ही तळून पण घेऊ शकता. आणि नाही तळून घेतले किंवा भाजून घेतले तरीही चालतात. आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त डाळ्या घेऊ शकता. आता या मुरमुऱ्यातच हे भाजून घेतलेले डाळवे काढून घेतलेले आहेत. कढईत तेल घालायचं थोडं. आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप तळताना गुलाबी रंगाचे झाले की लगेच काढून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर हे खोबऱ्याचे काप थोडेसे अजून डार्क होतात. थोडेसे गुलाबी रंगाचे खोबऱ्याचे काप झालेले आहेत, आता काढून घेऊ आपण. आणि मुरमुऱ्यातच हे खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे आहेत तळल्यानंतर. यामध्येच आता 1/2 वाटी शेंगादाणे घालायचे. शेंगादाणे थोडेसे लालसर रंगाचे होईपर्यंत आपण तळून घेऊ. तुम्हाला किती जास्त कमी शेंगादाणे घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. शेंगादाणे लालसर झालेले आहेत, आता काढून घेऊ आणि या मुरमुऱ्याचं आपण मिक्स करून घेऊ. आता कढईत थोडं अजून तेल घालायचं. या तेलात 1 चमचा मोहरी आणि जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी मी एकत्र करून घेतलेले आहेत. जिरे मोहरी आता तडतडू देऊ आपण. तेल खूप कमी घालायचं नाही भडंगमध्ये, नाहीतर आपण जो मसाला घालतो तो छान मिक्स होत नाही आणि पूर्ण मुरमुऱ्याला मसाला लागत नाही. म्हणून तेल थोडं जास्तच घ्यायचं, खूप जास्त पण घ्यायचं नाही, नाहीतर तेलकट होतो मग भडंग मुरमुऱ्याचा चिवडा. जिरे मोहरी तडतडले आहेत. 1 चमचा लसूण घातलेला आहे ठेचलेला आपण यामध्ये. आता यामध्ये कढीपत्ता धुवून घालायचा आहे आपल्याला. कढीपत्ता आणि लसूण थोडासा लालसर होऊ द्यायचा. कढीपत्ता ओलसर राहू द्यायचा नाही, नाहीतर हा चिवडा खूप जास्त दिवस टिकत नाही, खराब होऊ शकतो. म्हणून कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. लसूण आणि कढीपत्ता असा लालसर झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपल्याला. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊ द्यायचं. आणि मग यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. 1 चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर घालायची. तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतरच यामध्ये आता मसाले ॲड करायचे, नाहीतर आपण जे मसाले आत घालतो ते जळतात आणि मग छान टेस्ट येत नाही भडंगला. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ पण तेलातच घालायचं आणि तिखट चवीप्रमाणे घालायचं. आपण मिक्स करून घेऊ हा मसाला चांगला. तेल कोमट आहे. साखर पण घालायची आपल्याला. पिठी साखर घालायची आहे, पण पिठी साखर नंतर घालायची. आता आपण हे जे मसाल्याचं तेल आहे ते या भडंग मुरमुऱ्यात घालू. कढईत जो मसाला राहिलेला आहे यामध्ये असं कोरडा मुरमुरा टाकून आपल्याला हे तेल पण यातलं काढून घ्यायचं आहे याप्रमाणे. आता आपण हा भडंग मुरमुऱ्याचा चिवडा छान मिक्स करून घेऊ. एवढं तेल बरोबर होतं, जास्त लागत नाही. याप्रमाणे जर का हा भडंगचा चिवडा केला तर आपण जो मसाला घातलेला आहे तो प्रत्येक मुरमुऱ्याला शेंगादाण्याला खोबऱ्याला लागतो आणि खूप टेस्टी आपला भडंग मुरमुरा छान तयार होतो. याप्रमाणे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे मी. तुम्हाला जास्त आवडत असल्यास 2 चमचे तुम्ही घालू शकता. परत एकदा छान मिक्स करून घेऊ. खूप टेस्टी आपला हा भडंग तयार झालेला आहे. खाताना तुम्ही कांदा आणि लिंबू पण घेऊ शकता किंवा नुसता असाच खाल्ला तरी खूप मस्त लागतो. तुम्ही पण याप्रमाणे भडंग नक्की तयार करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.